मित्रांनो, तुम्ही कोमा हा प्रकार तर बरेच ऐकला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की कोमा म्हणजे नक्की काय असतं? कोमात गेलेल्या व्यक्तीला काय दिसत असतं? आणि एवढंच नव्हे तर कायद्याच्या नजरेत कोमात गेलेली व्यक्ती तर मृतच मानली जाते. हो मित्रांनो, आणि जरी क्वचित एखादी व्यक्ती कोमातून बाहेर आली तर त्यांचा अनुभव किती भयानक असतो ही सर्व इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण माहिती खूपच रहस्यमय आहे जी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बारकाईने समजून घेऊयात की कोमा ही अवस्था नक्की काय असते, व त्यानंतर जाणून घेऊयात क्वचित ज्या व्यक्ती कोमातून बाहेर येतात त्यांचा अनुभव कसा असतो. मित्रांनो, कोमा या शब्दाचा अर्थच मुळात तीव्र झोप असा होतो, म्हणजेच ही व्यक्ती अनिश्चित काळासाठी बेशुद्धीच्या अवस्थेत जाते असं आपण म्हणू शकतो. आणि असं तेव्हा होतं जेव्हा मेंदूला मोठ्या प्रमाणावर मार लागतो किंवा तीव्र मानसिक झटका बसतो, यामुळे मेंदूतील होणाऱ्या रक्तस्रावामध्ये गतिरोध निर्माण होतो. अशा वेळी मेंदू एकतर निद्रेच्या अवस्थेत जातो किंवा कायमचा मृत होतो. यावरूनच कोमाचे दोन प्रकार पडतात. अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचं झालं तर विज्ञान आणि डॉक्टर एखाद्या व्यक्तीला मृत केव्हा मानतात? जेव्हा त्याचे हृदयाचे ठोके बंद पडतात. जर क्रमाने पाहिलं तर व्यक्तीचं पहिल्यांदा हृदय धडकणं बंद होतं, यामुळे रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला होत नाही, यामुळेच सर्व अवयव आणि मेंदू निकामी होतात आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. तर कोमामध्ये हीच प्रक्रिया उलट होते, म्हणजेच व्यक्तीचं हृदय आणि सर्व अवयव नीट असतात, पण मेंदूचं कार्य हे पूर्णपणे बंद झालेलं असतं. यामुळे कान, नाक, घसा इत्यादी अवयवांना योग्य रक्तपुरवठा जरी होत असला, ते व्यवस्थित कार्य जरी करू शकत असले, तरी मेंदूच बंद असल्यामुळे यांचा काहीही उपयोग नसतो. उदाहरणार्थ, आपले डोळे हे फक्त कॅमेऱ्यासारखे असतात, त्यांवर फक्त प्रकाश पडत असतो, पण त्या प्रकाशापासून एक छायाचित्र किंवा इमेज बनवण्याचं कार्य फक्त मेंदूच करू शकतो. त्याचबरोबर आपले कान हे फक्त आवाज आत घेत असतात, पण त्या ध्वनीलहरींपासून एक शब्द बनवण्याचं कार्य फक्त मेंदूच करू शकतो. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की मेंदू हा आपल्या शरीरातील किती महत्त्वाचा घटक आहे, कारण संपूर्ण शरीर जरी आपलं व्यवस्थित असलं तरी मेंदूशिवाय आपण एक मिलीमीटर सुद्धा हालचाल करू शकत नाही, आणि याच संपूर्ण अवस्थेला कोमा असं म्हटलं जातं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कायद्याच्या नजरेत कोमात गेलेली व्यक्ती ही मृत मानली जाते, कारण प्रॅक्टिकली विचार केला तर आपण तोपर्यंतच जिवंत आहोत जोपर्यंत आपला मेंदू जिवंत आहे. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोमातून बाहेर येणे शक्य आहे का? तर मित्रांनो, ही जवळपास अशक्य गोष्ट आहे, तरी सुद्धा अनेक व्यक्ती या कोमातून बाहेर आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या कोमातून नीट झालेल्या व्यक्तींचा अनुभव कसा असतो. मित्रांनो, जसं मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं, कोमाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार, या प्रकारात व्यक्तींचा मेंदू हा पूर्णपणे मृत झालेला असतो, त्याच्यात काहीही हालचाल जाणवत नाही, यालाच ब्रेन डेड असं सुद्धा म्हटलं जातं. या प्रकारातील व्यक्ती पुन्हा नीट होणे हे जवळपास अशक्य असतं, आणि जगात फार कमी अशा घटना घडल्यात जेव्हा या प्रकारातील व्यक्ती पुन्हा नीट झाल्यात, आणि जेव्हा या व्यक्ती नीट होतात त्यांना कोमामधील काहीही आठवत नसतं. दुसरा प्रकार इंटरेस्टिंग आहे. या प्रकारात व्यक्तीचा मेंदू हा पूर्णपणे मृत झालेला नसतो, तो फक्त निद्रेच्या अवस्थेत गेलेला असतो, यामुळे मेंदूमध्ये थोडीफार हालचाल जाणवत असते. अशा व्यक्तींना कोमात स्वप्न सुद्धा पडत असतात, आणि अनेक वेळा तर त्यांना आजूबाजूचा आवाजही ऐकायला येत असतो. अशा प्रकारातील व्यक्ती पुन्हा नीट होण्याची शक्यता ही थोडीशी जास्त असते. आणि तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की अनेक वेळा एखादी व्यक्ती कोमातून बाहेर आली आहे तर ती याच प्रकारातील व्यक्ती असते. आणि इथे सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या व्यक्ती नीट होतात आणि त्यांना कोमाबद्दल अनुभव विचारला जातो, तेव्हा बऱ्याचशा लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की ही अवस्था आमच्यासाठी जवळपास नरक असल्यासारखी होती. यामध्ये एका व्यक्तीने तर असं सांगितलं, कोमात असताना त्याला असं वाटत होतं जसं त्याच्या चारी बाजूला धूरच दूर आहे, सोबतच सगळीकडे बर्फ पडतोय आणि त्याला कडाक्याची थंडी भासते. अशा प्रकारे कोमातून बाहेर आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगवेगळा असतो, पण अधिकतर लोकांना असंच वाटत असतं जसं ते मृत्यूच्या दारातून परत आलेत, आणि यालाच नियर डेथ एक्सपिरियन्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबत अजून एक छोटंसं काम करा, आमच्या चॅनलवरचे अजून एक दोन व्हिडिओ पहा, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या चॅनलमधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला पाहायला मिळत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.